नमस्कार मित्रांनो, तर मित्रांनो पुणे येथील एम पी एस सी पास झालेला विद्यार्थी स्वप्नील यांनी आत्महत्या केली आहे, त्याच्याविषयी त्याची बहिणीची प्रतिक्रिया आपण ह्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत. पूर्ण मन मोकळेपणाने तो बोलला होता की पूजा तुझं लग्न असं करू, आपण असं राहू तसं राहू. वाटलं नव्हतं असं काय करेल. असत असत मला सोडायला आला होता तो. मला एवढं पण म्हटलं होतं पूजा 4 वाजता तुला न्यायला येतो, मी नाही आला सोडून गेला. मी माझ्या आई बापाला एकटीच आहे आता, मी नाही माझा जीव गमवू शकत नाही एम पी एस सी पाई. कुणावर गुन्हा दाखल करून माझा भाऊ परत येणार आहे का? यांना आज चर्चेचा विषय भेटल, उद्या परत कोण स्वप्नील लोणकर कोणाला काय माहिती आहे का? मित्रांनो, जेवढे एमपीएससीची परीक्षाची तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांना सर्वांना एक कळकळीची विनंती आहे, जर तुम्ही पैशासाठी एमपीएससीची परीक्षा देत असाल तर तुम्ही ते खूप चुकीचं करताय, तुम्ही तुमचा वेळ वाया लावताय. ते कसं मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगतो. तर विद्यार्थी मित्रांनो, शासनाला जर 2000 जागा भरायच्या असतील, शासनाला जर 2000 जागा भरायच्या असतील तर तुम्हाला माहिती आहे परीक्षा एमपीएससीची परीक्षा देणारे हे विद्यार्थी किती असतात? कमीत कमी पाच लाख तरी विद्यार्थी एम पी सी ची परीक्षा देणार असतात. म्हणजे 2000 मागं 5 लाख विद्यार्थी हे परीक्षा देतात. आणि त्याच्यानंतर ठीक आहे, आणि हे 5 लाख जे विद्यार्थी आहेत त्यांनी 3-4 वर्ष हे वाया लावलेले असतात. म्हणजे 3-4 वर्ष त्यांनी अभ्यास केलेला असतात, इतर कुठलंही काम न करून 3-4 वर्ष त्यांनी एम पी सी साठी अभ्यासासाठी दिलेला असतो, वेळ दिलेला असतो त्यांनी, त्यांचा पैसा स्वतःचा खर्च करून, खिशातला जो पैसा आहे तो खर्च करून त्यांनी 4 वर्ष वाया लावलेले असतात. तर ठीक आहे, तर ह्या 5 लाखामधील 5 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, त्याच्यामधील 2000 विद्यार्थ्यांना 100% जॉब लागणार, 100% 2000 विद्यार्थी हे जॉबला लागले, तर बाकीचे 4,98,000 विद्यार्थ्यांनी करायचं काय? त्यांचा 4 ते 5 वर्ष वेळ पण व्हायला गेलेला असतो आणि त्यांचा पैसाही खूप खर्च झालेला असतो, तर यांनी करायचं काय? मग ते काय म्हणतात, ठीक आहे ह्या लॉटमध्ये नाही लागलं, तुम्ही पुढच्या लॉटमध्ये तर नक्कीच लागणार. तर पुढच्या लॉटमध्ये असं होतं की भरपूर सारे 12वी पास होऊन विद्यार्थी येतात, आणि जर पुढल्या वर्षी जर निघला, समज 10,000चा लॉट निघला, जर एम पी सी शासनाला 10,000 विद्यार्थी भरायचे आहेत, जॉबला लावायचे आहेत, ठीक आहे, तर हे आहेत राहिलेले 4,98,000 विद्यार्थी आहेत, प्लस पुढल्या वर्षी जे 12वीचे उत्तीर्ण झालेले जे विद्यार्थी आहेत, इतर विद्यार्थी आहेत, ते एम पी सीमध्ये पुन्हा 1,00,000 विद्यार्थी पुन्हा परीक्षेला पुढच्या वर्षी उतरणारे असतात, ठीक आहे, तर हे त्याला 10 लाख जागा भरायच्या असतील, तर मग ह्या 4,98,000 प्लस जे 1,00,000 विद्यार्थी आहेत, म्हणजे 5,98,000 जे विद्यार्थी आहेत त्यांनी पुन्हा एक परीक्षा दिली, ते त्यामधील पास झाले, त्याच्यामधील भरपूर विद्यार्थी पास झाले, आणि फक्त 10,000च त्याच्यामधील जॉबला लागणार, कारण की शासनाला 10,000 जागा भरायच्या आहेत, ते 100% 10,000 विद्यार्थी लागले, परंतु बाकीच्या विद्यार्थ्यांनी करायचं काय? मग त्यांचे असे 4-5 वर्ष वायाला जातात, प्लस त्यांचा पैसाही वायाला जातो, अभ्यासासाठी खर्च होतो, कारण की पुण्यामध्ये राहणं म्हणजे पर महिन्याला 10,000 रुपये तरी लागतात. तर मग अशाच्या काही बिकट प्रजनाच्या बिकट परिस्थितीत असतात, जे की आणि काहीचे जे आहे ते निघून जाते, ठीक आहे बाबा तू परीक्षा पास नाही झाला तर आपण आपला व्यवसाय आहे तो करू आणि आपलं जे जीवन आहे ते चालू, परंतु काहीचे एवढ्या बिकट परिस्थिती असतात की खूपच, म्हणजे आपण आता सकाळचं जे खाल्लं ते संध्याकाळचे खाण्यासाठी त्यांना काम करावं लागतं, असे काही विद्यार्थी आहेत, विद्यार्थ्यांच्या घरच्या परिस्थिती आहेत, मग त्यांनी करायचं काय? त्यामुळे तुम्हाला मी सर्वांना एक विनंती करतो की तुम्ही पैशासाठी तुम्ही जर एम पी एस सी यू पी एस सीचा अभ्यास करत असाल तर ते चुकीचं आहे, आणि तुम्हाला जर पैसाच कमवायचा असेल तर तुम्ही इतर व्यवसाय करा, तुम्ही अभ्यास करा, नक्की अभ्यास करा, परंतु अभ्यास करताना तुम्ही इतरही पैसा मिळवण्याचा मार्ग जे आहे ते अवलंबा, काही जॉब करा, इतर साईड जॉब करा किंवा इतर व्यवसाय करा, कारण की तुम्हाला शेवटी ही वेळ येणार नाही जी स्वप्नीलने चूक केली आहे, ती तुम्हाला ती चूक करण्याची वेळ येणार नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.